आणि या बुलेटिनमध्ये आपण बघणार आहोत आंतरराष्ट्रीय स्तरावर काय घडत आहे, कारण आंतरराष्ट्रीय स्तरावरची महत्वाची बातमी आणि ती म्हणजे रशियानं लादलेलं युक्रेनवरचं आक्रमण आणि या युद्धाला आता 100 दिवस पूर्ण झालेत. बघूयात त्यासंदर्भातल्या बातम्यांचा वेगवान आढावा. युक्रेनच्या हल्ल्याच्या दृश्यांमधून युद्धाची धग जाणवते, कारण रशियाच्या हल्ल्यात युक्रेनमधल्या एका इमारतीला आग लागलेली आपण या दृश्यांमध्ये बघतोय. टॉवरवरच्या हल्ल्यामध्ये इमारतींचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. युक्रेनमध्ये रशियाच्या हल्ल्यानंतर अनेक ठिकाणी स्फोट होताना दिसतात. 3 महिन्यांपासून हे युद्ध सुरू आहे. युक्रेनमधली अनेक शहरं याच्यामध्ये बेचिराख झाली. युक्रेन रशियामध्ये जोरदार युद्ध सुरू असताना युक्रेनकडूनही रशियाला जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. युक्रेन सैन्यांनी रशियाचा लढाऊ रणगाडा नष्ट केल्याची दृश्य जगानं पाहिली. रणगाडा उद्ध्वस्त झाल्याचा व्हिडिओ जारी करत युक्रेननं तोडीसतोड उत्तर देत असल्याचा संदेश सुरुवातीलाच रशियाला दिला होता. युक्रेनमधील मोठं शहर अशी ओळख असलेल्या खार्किव शहराची राखरांगोळी झाली. रशियानं या शहरावर मोठ्या प्रमाणात हल्ले केलेत. बॉम्बच्या वर्षावामध्ये शहराचं मोठं नुकसान झालंय. युक्रेनमधल्या विध्वंसाची अनेक दृश्य बघून जगभरातल्या नागरिकांच्या डोळ्यात पाणी आलंय. सैनिकांना कुटुंबीय निरोप देत असतानाची दृश्य जगभरातल्या नागरिकांनी पाहिली. युक्रेनमधल्या होस्टोमेलिया शहरामध्ये नागरिकांनी मोबाईलमधून घेतलेली दृश्य सध्या आपण स्क्रीनवर बघतोय. रशियाचे हेलिकॉप्टर युक्रेनच्या शहरावर घोंगावतानाची ही दृश्य आहेत आणि नागरिक यामुळे भीतीच्या छायेत आहेत. युक्रेनचे सैनिक युद्धाला सामोरे जात आहेत आणि हातात गन्स घेऊन हल्ल्याला जशास तसं उत्तर दिलं जाईल तशीच तयारी सैनिकांची दिसतीये. रशियाच्या बाजूने देखील मोठ्या प्रमाणात गोळीबार आणि बॉम्ब हल्ले केले जात आहेत. युक्रेनचे रणगाडे युद्धाची परिस्थिती बऱ्यापैकी स्पष्ट करणारे दिसतात, पण नागरिक देखील या सगळ्यामुळे भीतीच्या छायेत आहेत. या युद्धामध्ये अनेक लष्करी वाहनांचं नुकसान झालंय. दोन्ही बाजूंकडचे लष्करी वाहनांचं नुकसान झाल्याची दृश्य सध्या आपण बघतोय. शहराच्या अनेक भागात जळलेले रणगाडे पाहायला मिळतात. रशियानं केलेल्या हल्ल्यामध्ये इमारतींचं प्रचंड नुकसान झालंय. मोठ्या शहरात इमारतींची अशी वाताहत झाली आहे. युक्रेनमध्ये नागरिकांनी मेट्रो स्टेशन्समध्ये आसरा घेतलाय. बॉम्ब हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी नागरिकांवर ही वेळ आली आहे. या युद्धामुळे भारतीय विद्यार्थ्यांना देखील बंकरमध्ये आसरा घ्यावा लागला होता. रशियाकडून मोठ्या प्रमाणात हल्ले होत होते, त्यामुळे सुरक्षेसाठी बंकरचा आसरा घ्यावा लागला. सॅटेलाईट छायाचित्रांच्या माध्यमातून युक्रेनचं प्रचंड नुकसान झाल्याचं जगासमोर आलं. युद्धाची दाहकता आणि भीषणता पाहून रशियाच्या विरोधात जगभरात जनमत तयार झालं. रशियाला उत्तर देण्यासाठी युक्रेनचं सैन्यही आगेकूच करतंय. रशियाच्या सैन्याला रोखण्यासाठी युक्रेननं जोरदार मोर्चे बांधणी केली. गनिमीकाव्याच्या जोरावर यशस्वी होण्याचा निर्धार जवानांनी व्यक्त केलाय. युक्रेनच्या आपत्कालीन मंत्रालयानं युक्रेनमधली नुकसान झालेल्या इमारतींचे व्हिडिओ प्रसिद्ध केले. तर फेसबुक पेजवर जारी केलेल्या निवेदनानंतर गोळीबाराचा फटका निवासी इमारतीला बसलेला स्पष्टपणे दिसतोय. मध्यवर्ती बाजारपेठेत देखील हे चित्र सध्या पाहायला मिळतंय. मध्यवर्ती बाजारपेठेतल्या शाळेचं प्रचंड नुकसान झाल्याची ही दृश्य आहेत. युद्धामुळे युक्रेनमधल्या नागरिकांना देश सोडून इतरत्र आश्रय घेण्याची वेळ आली. बहुतांश नागरिकांनी युरोपचा आश्रय त्यानंतर घेतला. रशिया आणि युक्रेन युद्धात रशियाचे तीव्र हल्ले सुरूच राहिले. एकाच दिवसात युक्रेनवर 1000 अधिक हल्ले करण्यात आले होते. रशियाच्या राष्ट्रपतींनी देखील युक्रेनमध्ये 20,000 अतिरिक्त सैन्य तैनात करण्याची माहिती दिली. यावरून युद्धाची दाहकता स्पष्टपणे दिसू शकते. रशियाचा सैनिक आणि एका मुलीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत होता, कारण युक्रेनवर आक्रमण करणाऱ्या रशियन जवानाला एक मुलगी आक्रमकपणे उत्तर देत होती. आमच्या देशातून परत जा, आम्हाला शांततेत राहू द्या, असं या मुलीनं या सैनिकाला निक्षून सांगितलं होतं.
युक्रेनला जगभरातून समर्थन मिळत आलं. युक्रेनच्या समर्थनार्थ जर्मनीतील नागरिक हजारो नागरिक अशा पद्धतीने रस्त्यावर उतरले होते. जर्मनीतल्या हॅम्बर्गमध्ये हजारो नागरिकांनी एकत्र येत युक्रेनला समर्थन दर्शवलं, रशियाचा विरोध केला. रशियानं युद्ध थांबवण्याची मागणी जर्मनीकडून देखील अशा पद्धतीनं करण्यात आली. रशियाच्या सैन्याकडून अजूनही युक्रेनमध्ये हल्ले सुरूच आहेत, त्यामुळे युक्रेनमध्ये मोठी हानी झाली. आतापर्यंत युक्रेनमधील 100 रुग्णालयं उद्ध्वस्त झाली अशी माहिती युक्रेनच्या आरोग्य मंत्र्यांनी दिली. वैद्यकीय सामग्रीचंही यात प्रचंड नुकसान झालं. युक्रेनच्या राखीव सैन्याकडून रशियापासून आपल्या देशाचं रक्षण करण्याचा प्रयत्न केला जातोय. राजधानी कीवजवळ फास्टिव इथल्या प्रादेशिक संरक्षण दलाच्या सदस्यांना स्थानिक भागात गस्त घालण्यासाठी निघण्याआधी प्रथमोपचार, शस्त्र प्रशिक्षण आणि मूलभूत संरक्षण कौशल्य देखील शिकवण्यात आली. युक्रेन रशिया युद्ध सुरू झाल्यापासून युक्रेनच्या रस्त्यावर नागरिकांच्या अस्तित्वाऐवजी आता जळती वाहनं पाहायला मिळत आहेत. या वाहनांमधून युद्धाचा धूर पाहायला मिळतोय. रशियाकडून युक्रेनमध्ये जोरदार हल्ले सुरू आहेत. युक्रेनच्या ओकार्टिका शहरामध्ये रशियन सैन्याकडून जोरदार हल्ले झालेत. लष्करी तळाला यात लक्ष करण्यात आलं. मोठ्या प्रमाणात यात सैनिक मारले गेले. रशियाकडून युक्रेनची कोणत्या ना कोणत्या कारणामुळे कोंडी करण्याचा सातत्यानं प्रयत्न होतोय. युक्रेन शहरावर सध्या रशियाचे चॉपर फिरतानाची दृश्य कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. कांठळे बसवणाऱ्या आवाजानं नागरिकांचं जीवन हलाखीचं बनत चाललंय. सोशल मीडियावर सध्या पुतीन आणि युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होता, कारण रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन हे सुटापुटा दाखवण्यात आले आणि त्यांच्यासमोर बॉस असं कॅप्शन देण्यात आलंय. तर दुसरा फोटो युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा आहे, त्यांच्या फोटोसमोर लीडर असं लिहिण्यात आलंय. युक्रेनही आतापर्यंत अनेकदा रशियावर पलटवार केला. युक्रेनच्या हल्ल्यात रशियाचं जहाजही जळून खाक झाल्याचीही दृश्य आहेत. द असोसिएटेड प्रेसच्या छायाचित्रांमधून रशियाच्या हल्ल्यात युक्रेनची मोठ्या प्रमाणात झालेली हानी स्पष्टपणे दिसून येते. मूलभूत व्यवस्थांचं मोठं नुकसान झालंय. तुटलेल्या पुलाखातून नागरिक जीव मुठीत धरून प्रवास करतायत. काहींना तात्पुरत्या निवाऱ्यात देखील थांबावं लागतंय. रशियानं केलेल्या हल्ल्यांमध्ये मारियोपोलच्या हार्डगेट बंदर शहरातील एका इमारतीजवळून झालेल्या हल्ल्याची देखील दाहकता प्रचंड होती. युक्रेनच्या नागरिकांनी तिथेच राहण्याचा त्यामुळे नंतर निर्णय घेतला होता. काही जण देश सोडून जाऊ शकले नव्हते. वृद्ध महिलेनं इरपिनमधल्या एका घराच्या तळघरामध्ये त्यानंतर आश्रय घेतला. रशियानं केलेल्या हल्ल्याचा अजूनही जगभरातून निषेध होतोय. युद्धाचे फोटो पाहून जगभरातल्या निषेध किती तीव्रपणे होतोय हे पाहायला मिळतं. युद्ध सुरू होऊन 100 दिवस झाले तरी नागरिकांचा विरोध अजूनही कायम आहे. रशियाचा जगभरातून निषेध केला जातोय. दोन्ही देशांच्या शिष्टमंडळात चर्चा सुरू असताना हल्ले देखील सुरूच आहेत. रोमानियातल्या ब्रासोवमधल्या शरणार्थी केंद्रातील युक्रेनच्या नागरिकांनी युक्रेनमधल्या लष्करी कारवाया मागे घेण्याच्या रशियाच्या प्रतिज्ञेबद्दल शंका उपस्थित केली. दक्षिणेकडच्या मायकोलाइव्ह शहरामधील इमारतीवर देखील रशियानं हल्ले केले होते. रशियाच्या हल्ल्यांमध्ये युक्रेनची राजधानी कीवमधली स्थिती दर्शवणारे फोटो असोसिएटेड प्रेसच्या छायाचित्रकारांनी काढलेत. युद्धात होरपळणाऱ्या इमारतीतील आग विझवणारे अग्निशमन दलाचे जवान, बॉम्ब हल्ल्यात नुकसान होऊ नये यासाठी गीतकार अलीगरी यांच्या पुतळ्याभोवती वाळूच्या बॅगा लावण्यात आल्यात, असे अनेक फोटो देखील या दरम्यान शेअर झाले. युद्धाच्या निषेधात डावोसमधल्या यावर्षीच्या परिषदेला रशियाचे अध्यक्ष पुतीन आणि राजकीय नेत्यांना आमंत्रित करण्यात आलं नव्हतं. रशिया हाऊसमध्ये जागतिक नेत्यांच्या भेटीगाठी होतात, पण यावर्षी युक्रेनमध्ये रशियानं केलेल्या अत्याचाराचे फोटो यावेळी दाखवण्यात आले. रशिया वॉर क्राईम्स असं नाव यावेळी देण्यात आलं होतं. पोलंडला लागून असलेल्या सीमेवरच्या हल्ल्यामध्ये मोठा हल्ला झाला होता, ज्यात 30 नागरिकांचा मृत्यू उठवला. रशियाचा युक्रेनवर जमिनीवरून आणि हवाई आणि समुद्रमार्गे हल्ले करण्यात येत आहेत. बॉम्ब आणि क्षेपणास्त्रांचा वर्षाव इथे होतोय. या युद्धात अनेक प्राणघातक शस्त्रांपासून हायटेक तंत्राचाही वापर करण्यात आलाय. युक्रेनचं यात प्रचंड नुकसान झालंय.
रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यापासून लाखो नागरिकांनी देश सोडलाय. संयुक्त राष्ट्रांच्या निर्वासित विषयक संस्थेने याबद्दलची माहिती दिली. यापैकी निम्म्याहून अधिक नागरिकांनी सुरुवातीला पोलंडला गेल्याची माहिती देण्यात आली आहे. युरोपीय महासंघातील देशांमध्ये सगळ्यात सीमांवर अंतर्गत तपासणी केली जात नाही. युक्रेनच्या बंदरावरही रशियाने हल्ला केला, ज्यात बांगलादेशी जहाजाचं अतोनात नुकसान झालंय आणि यामध्ये कर्मचाऱ्याचा एका मृत्यू झाल्याचं कळतंय. चेर्नोवी शहरामध्ये क्षेपणास्त्र हल्ल्यात एक रुग्णालय अशा रीतीनं उद्ध्वस्त झालं. युक्रेनमधल्या कारवाई विरोधात रशियात नागरिक एकवटल्याचं पाहायला मिळालं. रशियातील मॉस्को सेंट पीटर्सबर्गमध्ये नागरिकांनी निदर्शनं केली. मोठ्या संख्येनं लोक रस्त्यावर उतरले होते. पोलिसांनी आंदोलकांना त्यानंतर ताब्यात घेतलं. युक्रेनवर करण्यात आलेल्या हल्ल्याचा रशियातल्या नागरिकांनी विरोध केल्याचं आपण बघितलं. मॉस्कोमध्ये अशा रीतीनं नागरिक रस्त्यावर उतरून युक्रेनच्या हल्ल्याचा निषेध करत होते. रशिया आणि युक्रेन दरम्यानच्या युद्धामध्ये इस्रायलनं मध्यस्थीसाठी प्रयत्न केले, पण दोन्ही देश यांच्या भूमिकेवरून मागे हटायला तयार नव्हते, त्यामुळे इस्रायलची मध्यस्थी यशस्वी होऊ शकली नाही. गेल्या अनेक दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. आता 100 दिवस लोटलेत. नाटोनं युक्रेन युद्ध जिंकू शकतं असा दावा केला होता. बर्लिनमध्ये नाटो देशांची बैठक पार पडली. यावेळी युक्रेनला नाटो देशांनी लष्करी मदत पाठवण्याचं आवाहन करण्यात आलं आणि युक्रेनला मदत करण्याची गरज असल्याचंही नाटो देशांनी म्हटलं होतं. रशिया युक्रेन दरम्यान युद्ध थांबवण्यासाठी झालेली बोलणी निष्फळ ठरली होती. मॉस्को आणि कीवमधल्या वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्यांदरम्यान बैठक झाल्याचं युक्रेनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटलं. तुर्कीमध्ये दोन्ही देशांदरम्यान झालेल्या बैठकीला युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा आणि रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हरो उपस्थित होते. युक्रेननं शरणागती पत्करावी असं रशियाचं म्हणणं होतं. रशिया युक्रेनमध्ये 24 फेब्रुवारीपासून युद्ध सुरू आहे. दरम्यान युक्रेनच्या न्यायालयानं पहिल्या युद्धगुन्ह्याच्या खटल्यात एका निशस्त्र नागरिकाची हत्या केल्याप्रकरणी रशियाच्या एका सैनिकाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. वादिम शिश्मरिन असं या रशियन सैनिकाचं नाव आहे. रशिया युक्रेनमधल्या युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू होते, पण बेलारूसमध्ये दोन्ही देशांच्या चर्चा देखील अपेक्षित होते, पण युक्रेननं नकार दिल्यानं ही चर्चा होऊ शकली नाही असं म्हटलं जातं. तर युक्रेनच्या मदतीसाठी स्वीडननं पुढाकार घेतला होता. युक्रेनसाठी स्वीडननंही मदत जाहीर केली होती. आता युक्रेनला सैन्याची त्यानंतर मदत पुरवण्यात आली. रशिया युक्रेनमधलं युद्ध जेव्हा सुरू झालं त्याचवेळी जगानं या युद्धासाठी तयार राहावं असं वक्तव्य फ्रान्सच्या अध्यक्षांनी केलं होतं. ते वक्तव्य अखेर खरं ठरताना दिसतंय. फ्रान्सनं युक्रेनला मदतीचा हात पुढे केला होता. फ्रान्सनं युक्रेनला शस्त्र देखील पुरवली आहेत. या जोरावर युक्रेन रशियासोबत प्रत्युत्तर देताना दिसतंय. रशिया आणि युक्रेनमधल्या युद्धामध्ये अमेरिकेच्या सिनेटनं ठराव मंजूर करून पाठिंबा दिला. अमेरिका युक्रेनच्या पाठीशी असल्याचं त्यानंतर स्पष्ट करण्यात आलं. हे युद्ध पेटल्यानंतर अमेरिकेनं सुरुवातीपासूनच रशियावर दबाव टाकायला सुरुवात केली होती. युद्धाला सुरुवात झाल्याच अमेरिकेनं त्यांच्या नागरिकांना रशियामध्ये प्रवास न करण्याचा सल्लाही दिला होता. युक्रेनच्यावर रशियानं केलेल्या आक्रमणाला आणि युद्धाला 100 दिवस पूर्ण झाले आणि त्यानिमित्तानं आपण बघतोय की युद्धाची धक कशी पाहायला मिळते युक्रेनमध्ये. आणखीन काही बातम्या बघूयात. K-52 या हेलिकॉप्टरमधून युक्रेनच्या विविध स्थानांवर गोळीबार करतानाचा व्हिडिओ रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं जारी केला होता. युक्रेनच्या लष्करी सामग्रीचं झालेलं नुकसान आणि लष्कराच्या विविध केंद्रांचा झालेला प्रचंड नाश या व्हिडिओमधून दाखवण्यात आला, पण हा व्हिडिओ कुठला आहे ते मात्र यावेळी स्पष्ट करण्यात आलं नव्हतं. युक्रेनच्या सैनिकांनी आत्मसमर्पण केल्यानंतर रशियानं मारियोपोलमधल्या अझोस्टील मिलचे फोटो आणि व्हिडिओ जारी केले. या मिलमध्ये अनेक भूमिगत बोगदे तयार करण्यात आले होते आणि युक्रेनच्या सैन्यानं या बोगद्यांमध्ये आश्रय घेतला होता. रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं समुद्रातून युक्रेनवर आपला शक्तिशाली कॅलिबर क्षेपणास्त्र सोडलं. काळ्या समुद्रातून युक्रेनवर हल्ला करण्याच्या इराद्यानं डागलेल्या क्षेपणास्त्राचा व्हिडिओ त्यानंतर जारी करण्यात आला. या क्षेपणास्त्रानं युक्रेनच्या अनेक शस्त्रांचे डेपो उडवून दिल्याचा दावा केला होता.
खारखीव शहरामध्ये रशियाच्या हल्ल्यांमुळे वॉटर हीटिंग स्टेशनचं प्रचंड नुकसान झालं. कोणीही जखमी किंवा ठार झालं नसलं तरी इन्स्टिट्यूट ऑफ एंडोक्राईन पॅथॉलॉजीच्या वैद्यकीय संस्थेच्या आवारात वॉटर हीटिंग स्टेशन होतं, जे हिवाळ्यात क्लिनिक आणि जवळपासच्या निवासी इमारतींना गरम पाणी पुरवलं जात होतं इथून. पण रशियाच्या हल्ल्यात हे स्टेशन पूर्णपणे उद्ध्वस्त झालं. रशियाच्या सैन्यानं चेर्निकाईव्ह शहरामध्ये प्रदेशामध्ये प्रचंड गोळीबार केला. रशियानं क्रेमेंचुक शहरातील तेल रिफायनरीला लक्ष्य केलं होतं. युक्रेनमधल्या डोनबास प्रदेशही रशियानं ताब्यात घेतला. युक्रेनच्या सैन्यानं रशियाला जोरदार प्रत्युत्तर देत ईशान्येकडचं शहर आणि गावं पुन्हा एकदा ताब्यात मिळवली. रशियन सैन्याकडून झालेल्या हल्ल्याचा सामना डोनेस्क प्रदेशातील अनेक शहरांना करावा लागला. या प्रदेशातील अनेक शहरांमध्ये रशियानं हल्ले केले होते. रशियानं बॉम्ब हल्ले केल्यामुळे गावांमधली घरं देखील उद्ध्वस्त होऊन गेली. रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं युक्रेनच्या नौदलाच्या 36 स्पेशल मरीन ब्रिगेडचे कमांडर सेही वोलिन्स्की यांचा मॉरियोपोलचा एक व्हिडिओ जारी केला. ही युनिट दक्षिणेकडच्या शहरातील अझोव स्टील प्लांटचं रक्षण करणाऱ्या मुख्य सैनिकांचं एक प्रमुख दल मानलं जातं. स्टीलवर्कमध्ये 2439 युक्रेनच्या सैनिकांनी शरणागती पत्करली होती. या सैन्याचा मोठा भाग मॉरियोपोलच्या रक्षणासाठी तैनात होता. रशियाच्या वाढत्या हल्ल्यांमुळे युक्रेनच्या सैनिकांनी त्यानंतर शरणागती पत्करली होती. खार्किवमध्ये युक्रेननं रशियाचं एक युद्ध विमान पाडल्याचा दावा नागरिकांनी केला. खार्किवमधला हा व्हिडिओ सध्यानंतर गाजला होता. आकाशातून आगीचा गोळा पडावा अशा प्रकारे युद्ध विमान जमिनीवर कोसळलं होतं. खार्किवमधल्या नागरिकांनी कॅमेऱ्यात ही दृश्य कैद केली होती. युक्रेनमधल्या वेंटिसिया शहरामध्ये मिसाईल हल्ले झाल्याचा व्हिडिओ एका युक्रेनच्या नागरिकानं शेअर केला होता. सुदैवानं हे मिसाईल शेतात पडल्यानं काही जीवितहानी झाली नाही, पण परिसरात धुराचे लोट मात्र पाहायला मिळत होते. रशियाच्या हल्ल्यानंतर खार्किवमधली परिस्थिती दाखवणारी अनेक दृश्य समोर आली होती आणि इथे प्रचंड नुकसान झालेलं पाहायला मिळालं. स्पोर्ट्स सेंटर पूर्णपणे उद्ध्वस्त झालं. किवपासून केवळ 1 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या स्ट्रोएंका शहरामध्ये देखील बॉम्ब हल्ल्यांमुळे प्रचंड नुकसान झालंय. सगळीकडे धुराचे लोट दिसत होते. दुसरीकडे इरपिनमध्येही रशियाकडून हल्ले करण्यात आले होते आणि युक्रेनच्या सैन्यानं त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. इथल्या नागरिकांनी इतर निवारा केंद्रांमध्ये स्थलांतर केलं होतं. रशियाच्या हल्ल्यांमध्ये खार्किवचं मोठं नुकसान झालेलं होतं आणि पूर्व खार्किवमध्ये देखील नुकसान झाल्याचा व्हिडिओ सध्या आपण बघतोय. खार्किव जवळपास 1.5 कोटी लोकसंख्या असणारं शहर होतं, पण रशियाच्या या हिंसक हल्ल्यानंतर शहरात केवळ आगीचे लोळ आणि धुराचे लोटच पाहायला मिळतात. रशियाकडून युक्रेनवर जोरदार हल्ले सुरू होते, ज्यामध्ये रशियानं युक्रेनची राजधानी कीव शहरात प्रचंड हल्ले केले. डेमिडोव गावामध्ये देखील रशियानं बॉम्ब आणि क्षेपणास्त्र हल्ले केले. या हल्ल्यात गावाचं प्रचंड नुकसान झालं. घरं जळून खाक झाली. युक्रेनच्या सैनिकांनी रशियाचे रणगाडे उद्ध्वस्त केल्याचा व्हिडिओ समोर आलेला होता. रशियाकडून हल्ले होत केले जात असले तरी युक्रेनच्या सैनिकांनी देखील त्यावर जोरदार उत्तर दिलं होतं. रशियानं युक्रेनच्या अनेक रहिवासी भागांमध्ये हल्ले केले. गोस्टोमेल गावामध्ये देखील रशियानं हल्ला केला, ज्यात गावातील अनेक घरं आगीच्या भक्षस्थानी सापडली. आगीत ही घरं जळून खाक झाली. नागरिक त्यामुळे बेघर झाले. जनिव्हेमधल्या आणखी एका मोठा स्फोटाची दृश्य सध्या आपण बघतोय. रहिवाशानं व्हिडिओ त्याच्या कॅमेऱ्यात कैद केला होता. शेकडो क्षेपणास्त्र आणि बॉम्ब हल्ले आतापर्यंत युक्रेनवर रशियानं केले. रशियाकडून केल्या जाणाऱ्या हल्ल्यांमध्ये युक्रेनच्या शस्त्रास्त्रांचं देखील प्रचंड नुकसान झालं. एका टँकवर देखील हल्ला करण्यात आला होता आणि त्यानंतर या तेलाच्या टँकनं देखील पेट घेतला होता. हा टँक रस्त्यावर फिरत असलेल्या एका नागरिकानं आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केला. युक्रेनच्या अनेक भागामध्ये रशियाकडून हवाई हल्ले केले जात होते. अनेक महत्वाच्या ठिकाणांवर क्षेपणास्त्र हल्ले रशियानं केले आणि त्यामध्ये युक्रेनच्या लष्करी इमारती, सरकारी इमारती आणि अनेक महत्वाची ठिकाणं या हल्ल्यामध्ये लक्ष्य करण्यात आली होती. युक्रेनकडून रशियाच्या रणगाड्यांवर देखील जोरदार हल्ले चढवले जात होते. जॅव्हलिन मिसाईलचा वापर करून ही रणगाडे युक्रेनच्या सैन्यानं देखील उद्ध्वस्त केलेत. वोल्वनखा या शहराजवळ असाच एक रणगाडा देखील उद्ध्वस्त करण्यात आला. खार्किव शहर ताब्यात घेण्यासाठी रशियानं प्रचंड हल्ले केले, ज्यात रशियन सैन्याचं देखील प्रचंड नुकसान झालं. खार्किव शहराजवळ अनेक रणगाडे आणि लष्करी वाहनं अशा पद्धतीनं बेचिराख झाल्याचं पाहायला मिळालं.
रशियाच्या सैनिकांवर युक्रेननं देखील प्रचंड हल्लाबोल केला आणि अशाच एका रशियाच्या लष्करी ताफ्यावर युक्रेननं क्षेपणास्त्र हल्ला देखील केला होता. ड्रोनद्वारे करण्यात आलेल्या हल्ल्यामध्ये रशियाचे रणगाडे आणि लष्करी वाहनांचं प्रचंड नुकसान झालं. रशियाकडून अनेक शहरांवर जोरदार रॉकेट लॉन्चरद्वारे देखील हल्ले झाले. चर्नोबायका परिसरामधून मायक्लेव शहराला देखील रशियानं अशा पद्धतीनं लक्ष्य केलं होतं. युक्रेनमधल्या क्रॅम्स्टोर समुद्रातून क्षेपणास्त्र डागण्यात आलं होतं. एका इमारतीमागे जाऊन हे क्षेपणास्त्र पडलं. तिथे नंतर मोठा स्फोट झाला. परिसरात आगीचे लोळ पाहायला मिळाले. रशियानं दक्षिणपूर्व युक्रेनमधल्या अनेक शहरांवर जोरदार हल्ले त्यानंतर केले आणि या हल्ल्यामध्ये युक्रेनच्या 1873 शैक्षणिक संस्था उद्ध्वस्त करण्यात आल्या आणि युक्रेनचं प्रचंड नुकसान झालं.